केंद्र सरकार द्वारा पारित किए गए कृषि विधेयक बिल का विरोध करते हुए कांग्रेस पार्टी द्वारा गुरुवार को देवड़िया भवन के सामने आंदोलन किया गया। इस दौरान कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं द्वारा केंद्र सरकार का रावण के रूप में प्रतीकात्मक बैनर बनाकर उसे चलाया गया। कांग्रेस पार्टी के मध्य नागपुर ब्लॉक के अध्यक्ष मोतीराम मोहाड़ीकर ने सरकार के विरोध में अपनी राय स्पष्ट की और कहा कि अगर केंद्र सरकार अभी भी नहीं संभली तो वो देश भर में ऐसे ही आंदोलन करते रहेंगी। जिला कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे के नेतृत्व में ये आंदोलन किया गया। बता दें कि केंद्र सरकार द्वारा सितंबर महीने में किसान विधेयक बिल को पारित किया था, जिसका विरोध शुरुआत से ही विरोधी पक्षों द्वारा किया जा रहा है। केंद्र सरकार ने, मोदी सरकार ने ज्या विरोधात किसान विरोधात एक कायदा पास केलेला आहे, तो कायदा किसानच्या विरोधात आहे आणि हा कायदा आम्ही लागू करणार नाही, कारण की हा किसानाच्या हक्कातला नाही आहे। हा आपला कॉर्पोरेट जगातले म्हणजे जे कॉर्पोरेट सेक्टरचे जे मोठमोठे जे म्हणजे पुंजपती आहे त्यांच्या अधिकारातला आहे, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात, मोदी सरकारच्या विरोधात हा कायदा जो आहे, काळा कायदा, या काळा कायद्याच्या विरोधात आम्ही धरणे आंदोलन इथे आदरणीय विकासभाऊ ठाकरे आमचे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आम्ही देवड्या भवन या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत। हो, नक्कीच होणार। जोपर्यंत मोदी केंद्र सरकार मोदी सरकार कायदा हा वापस घेत नाही तोपर्यंत आम्ही असंच हर चौकामध्ये पूर्ण नागपूर शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्ण भारतात असंच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलन असेच नाही का मोदी सरकारच्या विरोधात आम्ही करणार आहोत।